नमस्कार मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओपासून आपण पार्ट्स ऑफ स्पीच पाहत आहोत. यामध्ये आज आपण ॲडजेक्टिव म्हणजे विशेषण याबद्दल विचार करणार आहोत. तर पुढीलप्रमाणे आपण तो विचार करूयात. फ्रेंड्स, लुक ॲट द नेक्स्ट पिक्चर अँड ऑब्झर्व इट केअरफुली. कन्सिडर द पिक्चर ऑफ बॉय ॲज हाऊ Is he or how does he look like? You may say as he is lazy, active, helpful, handsome, tall, big, nice, brilliant, happy, etc. What are these words? You may say that these are called the describing words. Surely they are. In grammatical language, we will call them adjectives. Then the question arises, what are the adjectives? The word which describes or qualifies a noun or a pronoun is called an adjective. Manje, नाम किंवा सर्वनाम याबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण असं म्हणतो. थोडक्यात, हे शब्द त्या नामाला किंवा सर्वनामाला, सर्वनामाचं वर्णन करतात, त्याच्याबद्दल जास्तीची माहिती सांगतात. देअर आर टू वेज ऑफ युझिंग ॲडजेक्टिव फॉर नाउन्स. फर्स्ट ऑफ ऑल, ॲज अन ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव, नामापूर्वी येणारे विशेषण म्हणून. फेन अन ॲडजेक्टिव comes before the noun to modify or express it is called attributive adjective. म्हणजे नामाला व्यक्त करण्यासाठी जेव्हा एखादे विशेषण त्या नामाच्या पूर्वी आलेले असते किंवा एखादे विशेषण त्या नामाच्या पूर्वी येऊन नामाबद्दल वर्णन करते, नामाची माहिती सांगते, त्याला ॲट्रिब्युटिव्ह ॲडजेक्टिव्ह असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, द लेझी डॉग रॅन आफ्टर द कॅट. आय सॉ ए ब्युटिफुल गर्ल. येथे लेझी आणि ब्युटिफुल हे दोन ॲडजेक्टिव्ह आलेले आहेत. ते डॉग आणि गर्ल या नामाबद्दल विशेष माहिती सांगत आहेत. सेकंड टाईप, ॲज अ प्रेडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह, विधेयक म्हणून येणारे विशेषण. द ॲडजेक्टिव्ह विच कम्स आफ्टर द लिंकिंग वर्ब्स टू मॉडिफाय ऑर एक्सप्रेस द सब्जेक्ट इज नोन ॲज प्रेडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. म्हणजे वाक्यात क्रियापदानंतर जर विशेषण येत असेल आणि ते कर्त्याबद्दल माहिती सांगत असेल किंवा कर्त्याला व्यक्त करत असेल तर त्या विशेषणाला प्रेडिकेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, द डॉग इज लेझी, द गर्ल वॉज ब्युटिफुल. या दोन्ही वाक्यामध्ये लेझी आणि ब्युटिफुल हे जे ॲडजेक्टिव्ह आलेले आहेत ते इज आणि वॉज या लिंकिंग व्हर्बच्या नंतर आलेले आहेत. म्हणजे त्यांनी विधेयकाच्या जागेवर आलेले आहेत म्हणून त्यांना प्रेडिक्टिव ॲडजेक्टिव असं म्हटलं गेलेलं आहे. अशा दोन प्रकारे ही विशेषणं वाक्यात आलेली असतात. या विशेषणाचे काही प्रकार आहेत का? तर होय, या विशेषणाचे कित्येक प्रकार आहेत. There are several kinds and subkinds of adjectives. To avoid more confusion, we have made here some kinds and subkinds of it. We will see it in detail. थोडक्यात, विशेषणाचे अनेक प्रकार आहेत, परंतु सुटसुटीतपणा आणण्यासाठी आपण याचे काही मुख्य प्रकार आणि उपप्रकार या ठिकाणी तयार केलेले आहेत, पाडलेले आहेत, त्याची चर्चा या ठिकाणी करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, द मेन काइंड्स ऑफ ॲडजेक्टिव्स. प्रथमतः ॲडजेक्टिवचे काही मुख्य प्रकार.
नंबर वन ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी गुणवाचक किंवा धर्मवाचक विशेषण. नंबर टू ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी परिमाणवाचक विशेषण. नंबर थ्री ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर संख्यावाचक विशेषण. नंबर फोर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह दर्शक विशेषण. नंबर फाईव्ह पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह स्वामित्व दर्शक विशेषण. नंबर सिक्स इंटरॅगेटिव्ह ऍडजेक्टिव्ह प्रश्नवाचक विशेषण. नंबर सेवन एक्सक्लेमेटरी ऍडजेक्टिव्ह उद्गारवाचक विशेषण. नंबर एट एम्फसायझिंग ऍडजेक्टिव्ह जोरदर्शक विशेषण. नंबर नाईन प्रॉपर ऑर ओरिजिन ऍडजेक्टिव्ह विशेष किंवा उत्पत्तीदर्शक विशेषण. नंबर टेन डिरायवेटिव्ह ऍडजेक्टिव्ह धातुसाधित विशेषण. अशा प्रकारे त्यांची विभागणी आपल्याला या 10 वेगवेगळ्या प्रकारच्या विशेषण प्रकारामध्ये करता येईल. पुढील काही व्हिडिओमध्ये आपण त्याचा सविस्तर विचार करणार आहोत. धन्यवाद.